आजही 24 तास एक पाऊल पुढे। कोण आहे या सगळ्या मागचा मास्टरमाइंड, त्यावर नजर। ही छायाचित्र जरा निरखून पहा। हिंदुस्थान विरोधात षड्यंत्र रचणाऱ्या माफिया डॉन दाऊद इब्राहिमचे हे खास हस्तक आहे। अनिस इब्राहिम, बनावट नोटांचा मास्टरमाइंड। भारतात मोठ्या प्रमाणात बनावट नोटा चलनात आणण्याची जबाबदारी दाऊद इब्राहिमनं आपला भाऊ अनिस याच्यावर सोपवली आहे। रॉ या भारतीय गुप्तचर संस्थेनं आपल्या रिपोर्टमध्ये हा खळबळजनक खुलासा केला आहे। पाकिस्तानातल्या कराचीत बनावट नोटा छापल्या जातात आणि त्यानंतर त्या नोटा भारतात पोहोचवल्या जातात। या कामात अनिसला अनेकांची मदत होते। छोटा शकील बनावट नोटांच्या धंद्यात दुसऱ्या क्रमांकावर। जमीन शहा उर्फ गुरुंग नेपाळमध्ये बनावट नोटांचा धंदा सांभाळतो। आफताब बटकी एजंटांना बनावट नोटा पुरवतो। बनावट नोटांच्या धंद्यात दाऊदचे हे चार प्रमुख हस्तक आहेत। रॉच्या रिपोर्टमध्ये या चौघांच्या नावाचा उल्लेख करण्यात आलाय। मात्र दाऊदचे हे हस्तक कशी काय भारतात बनावट नोटांची तस्करी करतात? रॉच्या रिपोर्टनुसार बनावट नोटा पाकिस्तानातून नेपाळच्या काठमांडूत पोहोचवल्या जातात आणि तिथून मग बांगलादेशातल्या ढाकात त्या पाठवल्या जातात। ढाकात नोटा पोहोचल्यावर दाऊदचा हस्तक गुरुंग आणि बटकी हे दोघं भारतातल्या आपल्या मोठ्या एजंटकडे या बनावट नोटा सुपूर्द करतात। एकदा का त्या नोटा प्रमुख एजंटपर्यंत पोहोचल्या की मग ते एजंट आपल्या लहान लहान एजंटमार्फत भारतातल्या वेगवेगळ्या शहरात या नोटा चलनात आणतात। वर्ल्ड वाइड रैकेट है, सिर्फ पाकिस्तान का रैकेट नहीं है, ये तमाम इनका मिलाप है हर तरफ से। तो वो कहां से उसको भेजते हैं, किनके कहां प्रिंट कर सकते हैं, कहां से आसानी से आ सकता है, और जब एक तरफ से पकड़े जाते हैं दूसरी तरफ से आ जाते हैं। नेपाळ आणि बांगलादेश मार्गे भारतात सहजरित्या शस्त्र आणली जातात हे सगळ्यांनाच माहिती आहे। या पार्श्वभूमीवर भारतात बनावट नोटांची तस्करी करणं तस्करांसाठी तसं अवघड काम नाही। दाऊदचा भाऊ अनिस आणि शकील ज्या एअरलाइन्सच्या माध्यमातून भारतात बनावट नोटांची तस्करी करतात त्यांची नावं रॉच्या रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आली आहेत। यावरूनच दाऊदचं नेटवर्क कशा पद्धतीनं काम करतंय याचा अंदाज येऊ शकतो। झी 24 तास साठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।